साठेफाय कसं? आपण त्यांच्या प्रदेशात शिरल्यापासून तुम्ही त्यांच्याशी कितीदा तरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलात, पण त्यातही तुम्हाला यश आलं नाही. हो, त्यांनी अशी अलिप्तता का पाळावी याचंच मला कोडं वाटतं. आणि मी काही बोलण्याआधीच त्यांचा आवाज आला. साठे, तू व तुझे सहकारी आता ऐका. पुढे देत आहे ते एखाद्या सलग व्याख्यानासारखं वाटेल, पण प्रत्यक्षात ते तसं नव्हतं. वाक्यावाक्या गणिक फायकस थांबत होते. सेन आणि कांचन यांना मी त्यांचे शब्द समजावून सांगण्याची वाट पाहत होते आणि मग पुन्हा आपले विचार सुरू करत होते. पण अर्थात शेवटी आशय खालील प्रमाणे होता. साठे, आता बऱ्याच गोष्टींचा खुलासा करण्याची वेळ आली आहे. आता परिस्थिती ज्या थराला आली आहे त्याचा खरा दोष कुणाकडे आहे हे सांगणं कठीण आहे. जरा विचार केला तर समजतं की याला खरोखर पर्यायच नव्हता. जो तो आपल्या स्वभाव धर्मानुसारच वागलेला आहे. आणि आता या क्षणी जेव्हा परिस्थिती एक प्रकारच्या नाजूक तोलात आहे, कृतींचे परिणाम जोखण्याची आपल्याला संधी आहे, तेव्हा ही घटनांचा अपरिहार्यपणा जाणवणार नाही. जो तो आपापल्या स्वभावानुसारच वागणार. तुमच्या भाषेत याचं फार चांगलं नाव आहे. हे दैवाचे फासे आहेत आणि त्यांचं दान आहे. या सर्वांच्या मुळाशी साठे तुझं मागच्या प्रसंगाचं वर्णन आहे. तुला त्या अनुभवाची नवलाई इतकी वाटली की ती तू सर्वसामान्य मानवांच्या मनोरंजनासाठी एका कथारूपात त्यांच्या समोर ठेवलीस. घटनांचा प्रवाह एकदा वाहू लागला की मग त्याला कोणीही रोखू शकत नाही. कांचन माहेश्वरी हा हुशार, उमदा, महत्वाकांक्षी आणि कल्पनाशक्ती असलेला तरुण आहे. त्याच्या वाचनात साठ्यांचं वर्णन येता क्षणी त्याची कल्पनाशक्ती उत्तेजित झाली. हाही त्याच्या स्वभावाचाच परिणाम नाही का? तेव्हा कांचन व साठे एकत्र आले आणि त्यांनी आपली कल्पना त्या साठ्यांच्या अंगणातल्या फायकसला अर्थात पर्यायानं आम्हा सर्वांना सांगितली. ही कल्पना इतकी अनपेक्षित होती की तिच्यावर आम्हाला क्षणार्धात निर्णयच घेता येईना. वेळ हवा होता. त्यासाठीच आम्ही त्या फायकसला सूचना दिली की त्यानं तटस्थ भूमिका घ्यावी. फार तर तुम्हा दोघांना इकडे येण्याची सूचना करावी. तुम्ही इकडे येईपर्यंत आम्हाला तेवढीच सवड मिळेल. सवड हवी होती, अवधी हवा होता, कारण इथे एक नवीच समस्या उभी राहिली होती. जे कधीही झालं नव्हतं, ज्याची आम्हाला पुसटशी शंका सुद्धा आली नव्हती, ती गोष्ट इथे झाली होती. साठे, कांचनच्या कल्पनेनं आमच्यात दोन तट पडले होते. लक्षावधी वर्षांची एकजूट भंगली होती. आमच्यात दोन पक्ष पडले होते. ते अजूनही पडलेलेच आहेत. एका बाजूचं मत होतं की कांचनच्या योजनेला कोणताही प्रतिसाद देऊ नये, त्याला कोणतंही प्रोत्साहन देऊ नये. मग त्यात साठे हा मनुष्य बदनाम झाला तरी पर्वा नाही. हे सर्व आहे ती परिस्थिती कायम ठेवण्याच्या मताचे होते. त्यांना बदल नको होता, उलथापालथ नको होती. पण यांच्या बरोबरच दुसराही एक जवळजवळ तितकाच प्रभावी गट होता, ज्यांचं मत याच्या बरोबर विरुद्ध होतं. या कोट्यावधी वर्षांच्या बंदिवासाची अखेर त्यांना दिसू लागली होती. कांचनला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा सल्ला होता. त्यांचं म्हणणं असं होतं, आम्ही होऊन कोणाची मदत मागायला गेलेलो नाही. ती मदत आपण होऊन आपल्या पायाशी चालत आली आहे. इतके दिवस माणसाची तांत्रिक प्रगतीच आवश्यक त्या मर्यादेपर्यंत झालेली नव्हती. तेव्हा माणूस इच्छा असूनही त्यांना मदत करू शकला नसता. आता आवश्यक ते तंत्रज्ञान, कौशल्य, सर्व काही उपलब्ध आहे. तेव्हा आता हा प्रयत्न अशक्य किंवा असंभाव्य किंवा असाध्य राहिला नव्हता. प्रथम पक्षाचा यावर आक्षेप असा होता की एकतर आमच्या प्रवासाला इतका अजस्त्र काळ लोटला आहे की नक्षत्र ताऱ्यांच्या स्थानात एव्हाना अकल्पनीय बदल झालेला असेल. शिवाय इतक्या कालावधीनंतर आपला मातृग्रहही कोणत्या अवस्थेत असेल, आयुष्यास लायक असेल की नाही याची खात्री कशी देता येईल.
त्यावर प्रत्युत्तर हे होतं, आपला ग्रह नाही तर दुसरा कोणताही वस्तीयोग्य ग्रह चालेल, पण हा तुरुंगवास नको। नाहीतरी आपल्या त्या पूर्वजांनी या अपरिचित शत्रुवत ग्रहावर वस्ती करण्यात यश मिळवलंच की नाही, आपल्या सुप्त शक्तींना वाव देण्याची सुवर्ण संधी पुन्हा एकदा आलीये, तिचा फायदा का घेऊ नये? यावरही एक तोड प्रथम पक्षानं काढली। त्यांचा युक्तिवाद असा होता की जर आपण लक्षावधी वर्ष थांबलो आहोत तर आणखी एक शतक थांबणं आपल्याला अशक्य आहे काय? तोपर्यंत मानवांची तांत्रिक प्रगती इतकी होईल की तो स्वतःच स्वतःची अवकाशयानं बांधील, स्वतःच अवकाशयात्रा करण्यास प्रारंभ करील। मग जर कोणताही ग्रहच निवडायचा असला तर मानवाच्या भागीदारीत हे नवसाहस का करू नये? दोन जातींनी परस्परांशी सहकार्य करून एकमेकांना एकमेकांच्या कौशल्याचा फायदा का देऊ नये? पण दुसऱ्या पक्षाचं समाधान झालेलं नव्हतं। या उपायांवर त्यांच्या अनेक शंका होत्या। एक म्हणजे सध्या मानवांची संदेशन फक्त साठे या एकमेव मानवातर्फे शक्य आहे, हा अपघात आहे की योगायोग आहे हे माहीत नाही। पुन्हा असा मानव केव्हा अवतरेल याची खात्री नाही, अवतरला तरी तो योग्य अशा सामाजिक परिस्थितीत असेलच याची काय खात्री? तो एखाद्या मागासलेल्या प्रदेशात किंवा महासागरावरच्या अतिदूर बेटात जन्मला तर उपयोग काय? तेव्हा हातचा सोडून भविष्यातल्या संभाव्य फायद्यामागे का लागावं? आणि समजा असं संदेशन पुन्हा प्रस्थापित झालंच, मानव मदतीसाठी तयार झालाच, तरी तो आपली भागीदारी समान पायावर स्वीकारेलच याची काय हमी? स्वामित्व गाजवण्याचा मानवाचा स्वभाव आहे, त्याच्या मनात स्वतःबद्दल विलक्षण गर्व आहे, अहंकार आहे, विश्वात आपण एकमेव विचारी प्राणी आहोत अशी त्याला घमेंड आहे। तो त्याच्या मानानं यक्कश्चित झाडांबरोबरचे समान स्थान स्वीकारील का? केवळ आपल्या अंगी जे काही थोडे बहुत गुण आहेत त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी तो आपल्याला गुलामासारखं राबवणार नाही कशावरून? त्याचा सर्व इतिहास अशा विश्वासघातांनी रक्तलांचित झालेला आपण पाहिला नाही काय? आणि याहूनही महत्वाचं, घाई करण्याचं कारण मानवाचं सामाजिक नैतिक व राजकीय वर्तन पाहता तो या पृथ्वीवर आणखी एक शतक तरी राहील याची खात्री कोणास देता येईल? त्यांच्या अंतर्गत युद्धांचा संहारकपणा व विस्तार वाढत चाललाय, त्याच्या शस्त्रास्त्रांची संहारक क्षमता वाढत चालली आहे। कोणत्या क्षणी तो स्वतःचा आणि स्वतःबरोबर आपल्या ग्रहाचाही सत्यानाश करील हे सांगता येत नाही। त्याच्या मूर्खपणानं आपलाही हाकनाक बळी जाईल, तेव्हा आलेली ही संधी दवडू नये। कांचनला सर्व प्रकारचं सहकार्य करावं। कांचननं तुझी भेट घेतल्या क्षणापासून आमच्यात हा वादविवाद सुरू झालाय, तो अजूनही मिटलेला नाही। तुझ्या कोणत्याही आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला नाही याचं कारण हेच होतं, आमच्यात कशावरही एकमत झालेलं नव्हतं। वीरकस लोकांनी तुम्हाला पकडल्यावर तर आमच्यात खूपच खडाजंगी माजली। एका बाजूचं म्हणणं होतं की कोणताही हस्तक्षेप करू नये, तुम्ही आपल्या प्रयत्नांनी या संकटातून सुटलात तर मग पुढे पाहता येईल। तुमचा परस्पर बळी देण्याची ही गर्भित सूचना होती हे सांगायला नकोच, पण दुसरी बाजू प्रत्यक्ष त्यांच्या समोर तुमचा असा घात होऊ देण्यास अजिबात राजी नव्हती। जेव्हा मतभेद विकोपास गेले तेव्हा तडजोड म्हणून अगदी अखेरच्या क्षणी तुमची सुटका करण्याचा आम्ही निर्णय घेतला। हे सर्वच इतकं अनपेक्षित होतं की मी, सेन व कांचन नुसतेच एकमेकांकडे पाहत राहिलो। फायकसांच्या पुढचे पर्याय मला समजू शकत होते। दोन्ही बाजूंनी मांडलेली मतं तर्कशुद्ध होती, पण या त्यांच्यातल्या रस्सीखेचीत आमच्या तिघांचे जीव मात्र टांगणीला लागले होते। त्यांच्या दृष्टीनं आम्ही केवळ उपद्रवकारक कीटकही असू, पण आमचे आयुष्य आम्हाला लाख मोलाची होती। मनात विचार आला, एवढी यातायात कशासाठी? कांचनच्या ज्या एका कल्पनेमुळे एवढा रणप्रसंग माजलाय ती आम्हाला खरोखर एवढी मोलाची आहे का? तो नादच सोडून दिला तर? या फायकसनं आता जर असं वचन दिलं की आम्ही तो विचार सोडून दिलाय तर? पण मला लागलीच या विचारातला फोलपणा समजला। असं काही करणं हा केवळ कांचनवरच नव्हे तर मानवजातीवरच अन्याय झाला असता।
त्यांच्या प्रगतीचं एक अवाढव्य पाऊल पुढे पडण्याची संधी चालून आली तर ती यक्कश्चित जीवाच्या भीतीनं नाकारायची. आणि हा निर्णय मी घ्यायचा नव्हता, कांचननं घ्यायचा होता. त्या मागोमाग विचार आला, समजा आम्ही जरी काही तयारी दाखवली तरी फायकसांचा जो गट आता प्रयाणाच्या कल्पनेनं भारलाय तो आम्हाला सहजासहजी सोडेल का? त्यांना कांचन हवा होता आणि कांचनशी संदेशन अशक्य होतं, म्हणून दुभाषासारखा मी पण हवा असणार. मग जे अपरिहार्य आहे त्याला धीरानं तरी तोंड का न द्यावे? स्वतःच्या विचारात मला याचा विसर पडला होता की माझं मन या फायकसांना आरशासारखं स्वच्छ दिसत आहे. त्यांचा आवाज जेव्हा मनात घुमला तेव्हा मी दचकलो. साठे, ते म्हणत होते, बरोबर आहे, तुमच्या वचनांचा काहीही उपयोग झाला नसता, काहींचा त्याच्यावर विश्वास बसला नसता आणि बाकीच्यांनी कांचनला सोडलं नसतं. सेन काही वेळाने म्हणाले, साठे त्यांना सांग, आमच्या मतांना इथे फारशी किंमत नसणार हे माहीत आहे, तरीही सांग. त्यांनी मानवासंबंधीचे जे अंदाज केले आहेत ते काही अगदी चूक म्हणता येणार नाहीत. मोहाला आणि स्वार्थाला माणूस चढदिशी बळी पडतो. त्यांनी मानवावर विश्वास ठेवू नये हेच त्यांच्या फायद्याचं आहे. मी हे शब्द पुन्हा उच्चारायची आवश्यकताच नव्हती, पण मग माझं सर्व लक्ष एकदम आतल्या त्या मनात उमटणाऱ्या आवाजांकडे गेलं, कारण एक अविश्वसनीय गोष्ट होत होती. आतापर्यंत संपूर्ण एका विचारानं वागणारे, एका वाणीनं बोलणारे फायकस त्यांच्यात फूट पडली होती आणि ते दोन्ही गट आपापल्या वेगळ्या आवाजांनी माझ्याशी संदेशन करण्याचा प्रयत्न करत होते. एक आवाज, साठे त्याला म्हणाव की मध्ये बोलू नकोस. दुसरा आवाज. माझा विलक्षण गोंधळ झाला. दोन वेगवेगळी रेडिओ स्टेशन्स दोन कानापाशी लावावीत तसं झालं. एकाही शब्दाचा अर्थ लागेना. अजून हे आवाज लहान होते, पण एकदा का त्यांनी आपली शक्ती एकत्रित केली की हे आवाज कसे गरजणाऱ्या लाटांसारखे मनाच्या भिंतीवर आपटतात याचा मला अनुभव होता. आणि त्यांच्या संघर्षाचं नाट्य जर का माझ्या मनाच्या रंगमंचावर रंगलं तर माझ्या मनाच्या मेंदूच्या शहाणपणाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील याबद्दल माझ्या मनात काडी मात्र शंका नव्हती. आणि मी जर आत्ताच काही हालचाल केली नाही तर त्यांची इच्छा नसूनही त्यांच्या लक्षात येण्यापूर्वीच ती गोष्ट होऊनही जाईल. त्यांच्या तुलनेनं मी खरोखर एखाद्या कीटकासारखा क्षुद्र होतो. तुमचे मतभेद तुमच्यातच ठेवा, मी जरा मोठ्यानं म्हणालो. माझ्या मनात अशी द्वंद्व सहन करण्याची शक्ती नाही आणि माझा हा इशारा दुर्लक्षून जर तुम्ही वागलात तर कोणाची ही सरशी झाली तरी ती वांजोटी ठरेल, कारण मी तेव्हा माणसातून उठलेला असेल. मी साठे, तुमचा मानवजातीशी असलेला एकमेव दुवा, लक्ष द्या.